चांगली कन्सेप्ट चुकीच्या पद्धतीने गेले तर कसं होतं त्याचं ते उदाहरण शेवटी आपण बघितलं. पण समजा एखादा मुलगा हा जन्मतः बुद्धिमान आहे तर त्याला तसं चॅलेंजिंग एज्युकेशन पॅटर्न मिळाला तर तो चांगला आहे, त्याला विरोध असल्याचं कारण नाही. पण सामान्य जो विद्यार्थी आहे त्यालाही त्याच्या आयुष्यामध्ये शिक्षणाच्या आधारे त्याला घडवायचं असेल तर त्यासाठीचा बोर्ड पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं SSC बोर्ड, CBSE, ICSE, IGCSE ही जी बोर्ड आहे आणि आता IB ही येणं हा काय मला थ्रेट वाटत नाही. संस्था तर मी तर पुढच्या वेळी काय करणार आहे की त्यातनं माझा अर्थ तरी 400 कोटी वाचतील. जी मुलं परीक्षेला बसली आहेत त्याची फी रियम असतात. अनेक संस्था कागदावर एनरोलमेंट दाखवतात की हे तर हे आणि मग पुढचं बघू आणि मग नंतर फिरकतच कॉलेजमध्ये. पण त्याची रिअलमेंट मात्र त्या कॉलेजमध्ये पोचते. त्यामुळे जी मुलं परीक्षेला बसली आहेत त्यांच्या अकाउंटवर पैसे ते वा जमा करू असा आम्ही विचार करतो. तर थोडे पैसे जर कमी झाले तर उरलेले पैसे वेळच्या वेळी चांगल्या संस्था ज्या इमानदारीत चालवतात त्यांना मात्र ते पैसे वेळच्या वेळी मिळू शकतात. वा ज्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही माहिती भरली आणि आम्ही आता केंद्र सरकारच्या योजनातून येणाऱ्या पैशातून बायोमेट्रिक अटेंडन्स मुलांचा आणि शिक्षकांचा हाही त्यांना घेतो आणि त्यामुळे बोगस विद्यार्थी दाखवणे बोगस शिक्षक ह्या तर यापुढे आपोआप बंद होऊन जाईल, ते दाखवू शकणार नाही आहे. पण आपण सध्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जो स्किल डेव्हलपमेंटचा एक ॲग्रेसिव्ह कॅम्पेन चालवला आहे तर तो खरं म्हणजे हा 10वी 12वी यानंतर तो अधिक सक्षमपणे त्यातला इंट्रोड्यूस केला पाहिजे.